नमस्कार, मी जगदीश। महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी निकाल आला आहे। पुणे सत्र न्यायालयानं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवलं। दोघांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, तर या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना न्यायालयानं निर्दोष ठरवलंय। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे शुक्रवारी पुण्यात असणार आहेत। राज ठाकरे यांची पुण्यातील सारसबागेच्या चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे, तर आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे। राज ठाकरे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेणार आहेत, तर आदित्य ठाकरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी रोड शो होणार आहे। मविआच्या उमेदवार रवींद्र दंगेकरांवर साडी वाटल्याचा आरोप केला गेलाय। भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी साड्या वाटल्याचा दंगेकरांवर आरोप केलाय। लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवू, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय। ते गुरुवारी तेलंगणातील भोंगीर येथे आयोजित लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते। रवींद्र दंगेकरांसाठी शरद पवारांची पुण्यात सभा होणार आहे। प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले असून दंगेकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार, रमेश चन्नीथला, बाळासाहेब थोरात यांची जाहीर सभा होणार आहे। भोसरीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीमध्ये विजय संकल्प सभा होणार आहे। त्यानिमित्तानं महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी जोरदार तयारी केली जाते आहे। जालना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। जालना शहरातल्या फ्रेझर बॉईज शाळेच्या मैदानात संध्याकाळी 4 वाजता ही सभा होणार आहे। 2 दिवसांपूर्वी याच मैदानावर अमित शहा यांची सभा झाली होती, त्याच मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। अहमदनगर येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाडून टाकण्याची प्रक्षोभक भाषा करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध भाजपाकडून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला गेलाय। संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय कलम 153 अ आणि 506 नुसार कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीकडून केली गेली आहे। या संदर्भात मुंबईतील मरीन ड्राईव्ह, मरीन लाईन्स, तर छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट अखिलेश चौबे यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ताधारी विरोधकांच्या सभांचा धडाका बघायला मिळाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, नवनीत राणा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसभेचं वातावरण तापलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वैजापूर येथे सभा घेणार आहेत, तर नवनीत राणा यांची शहरामध्ये रॅली निघणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सभेनंतर आरटीसी बसमधून प्रवास केला। तेलंगणातील लोकसभेच्या सर्व 17 जागांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे। नवनीत राणांनी जुनी आठवण सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। ज्यांनी तुरुंगात टाकलं तेच संपले असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी रामदास आठवले मैदानात उतरलेत। ठाण्यामध्ये महायुतीच्या प्रचाराला वेग आलाय असं असतानाही म्हस्केंच्या प्रचारासाठी रामदास आठवलेंनी सभा घेत आघाडी सरकारवर टीका केली आहे। सिन्नर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांची गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट झाली। या भेटीत त्यांनी नाराज होते, त्यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचारात त्यांनी आतापर्यंत सक्रिय सहभाग घेतला नव्हता,
त्यामुळे ही भेट महत्वाची समजली जात होती. अखेर भेटीनंतर कोकाटेंची नाराजी दूर झाली आहे. शांतिगिरी महाराज यांनी दिनकर पाटील यांची भेट घेतली. शांतिगिरी महाराज दिनकर पाटील यांच्या चर्चा झाली. उमेदवारी न मिळाल्यानं दिनकर पाटील गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. 3 दिवसांपूर्वी दिनकर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. संजय राऊत 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत. शनिवारी राजाभाऊ वाजे यांच्या समर्थनार्थ सभा घेणार आहेत. राऊत यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर बैठक देखील घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी अमित ठाकरे मैदानात उतरलेत. शनिवारी नाशिकमध्ये महायुतीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. भाजप शिवसेना राष्ट्रवादीसह मनसेचे सर्व प्रमुख नेते शनिवारी होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. शांतिगिरी महाराज 6 लोकसभा मतदारसंघात कुणाला पाठिंबा देणार यावर भूमिका जाहीर करणार आहेत. संभाजीनगर शिर्डी जळगावसह इतर काही मतदारसंघात शांतिगिरी महाराज यांचे भक्त परिवार आहेत. शांतिगिरी महाराज कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.